1997 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तच्या व्हिडिओनं सुवर्णमय आठवणींना उजाळा दिलाय. भुईकोट किल्ल्यावर यावेळी तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेला होता. संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 1997 साली स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवही अशा जल्लोषात संपूर्ण देशात साजरा झाला होता. त्यावेळी देशात एनडीएचं आणि राज्यात सेना भाजपचं सरकार होतं. त्यावेळी सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्यावर 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता तिरंगा झेंडा फडकवण्यात आला होता. त्यावेळेचे युवा सेनेचे संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं होतं. त्यावेळी तत्कालीन राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, सेनेचे नेते अजय दासरी, अस्मिता गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वरयात्री हा सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती. त्यावेळी रात्री 10 पर्यंत साऊंडचा कोणताही नियम नव्हता. या कार्यक्रमातील अस्मिता गायकवाड यांचे बहारदार सूत्रसंचालन पाहायला मिळतं. मुलांच्या पंखासारखे असतात, भुरकण उडून जातात, भुरकण उडून जातात आणि मागं ठेवतात आठवणींची पिस, काही पांढरी, काही काळी, काही मऊ, काही खरखरीत. आपण जमेल तितकी पिस एकत्र करायची आणि नीटस गुंफून बनवायची सुंदर चटई आयुष्याच्या सायंकाळी निवांत पहुडण्यासाठी. आज आपण ही एकत्रित करायची स्वातंत्र्यापूर्वीची आणि स्वातंत्र्य नंतरच्या आठवणींची काही पिस आणि त्यानंतर बनवायची आहे एक सुंदर चटई. आपल्या इथला कार्यक्रम, इथला सुवर्ण महोत्सव अविस्मरणीय करण्यासाठी, तर त्यासाठी पहिल्यांदा सर्व आमदार, नगरसेवक, नगरसेविका, त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, सर्व आयुक्त, उपायुक्त सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी ध्वजारोहणासाठी किल्ल्याकडे जावं. आणि प्रेक्षकांना मी विनंती करते की त्यांना इथं बसूनच हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहता येईल, त्यामुळे त्यांनी उठण्याची तसदी न घेता इथेच बसून राहावं. या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवर करण्यात आलं होतं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील 25 वर्षापूर्वी झालेल्या सुवर्ण महोत्सवाच्या आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आल्या आहेत. या 2 वर्षात अनेक पक्षांची सरकारं आली आणि गेली, मात्र भारताच्या स्वातंत्र्याचा जल्लोष मात्र कमी झालेला नाही.